ऐन दिवाळीमध्ये मुंबईतलं लसीकरण 4 दिवस बंद राहणार आहे आणि याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. 4 नोव्हेंबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून लसीकरण पूर्ववत सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीमध्ये म्हणजे पुढचे 4 दिवस लसीकरण बंद राहणार आहे. या 4 दिवसांमध्ये मुंबईकरांसाठी लसीकरण केंद्र खुली नसतील. अधिक माहिती घेत आहेत आपले प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, काय महापालिकेने नेमका निर्णय घेतलाय लसीकरणाच्या बाबतीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर? दिवाळीच्या दिवसांमध्ये लसीकरण बंद असणार आहे. अर्थातच दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक मुंबईकर हे बाहेरगावी जातात ही शक्यता लक्षात घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं की दिवाळीच्या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते, गर्दी असते, त्याच्यामुळे या शक्यता लक्षात घेऊन 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर असे 4 दिवस सलग लसीकरण हे बंद असणार आहे. महापालिकेकडे कोविड लसींचा पुरेठा साठा असून सुद्धा हे लसीकरण बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबरपासून आता पुन्हा लसीकरण मोहीम सुरू होईल. मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.